आणखीन एक अशा माणसाला मी बोलावणार. खरं तर आज मला वाटतं की पुण्याचेच लोक बरेचसे झाले बाबा मंचावरती. हे येणारे व्यक्ती सुद्धा पुण्याचेच आहेत आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी आपलं आता पदार्पण केलेलं आहे आणि त्यांचं नाव ते मोठं करणारच आहेत, कारण आता ते चला अयोध्येमध्ये आलेले आहेत. आमचे त्यांच्या शुभेच्छा असणारच आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आरोह वेलणकर साठी. कडक आरोह कडक. थँक्यू कडक. आणि तू इथं आलेला आहेस, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आजचा हा एपिसोडच असा आहे बुवा की मराठी चित्रपट सृष्टीमध्ये रंग भरणारे नवे चेहरे, आणि तू आयुष्यभर हे रंग या चित्रपट सृष्टीत भरत राहशील ही काळ्या दगडावरची रेगे आहे. एवढंच चित्रपटावरून मी एक तुझ्या पंचला हे करून म्हणतो, बंटी शेठ यांना सांगतो की लग्न नीट निभावा, नाहीतर तुमच्या आयुष्यात घंटा काही होणार. तो पण त्यांचा सिनेमा होता हे मी सांगतो. थँक्यू सर. सिक्स पॅक आहेत, सिक्स पॅक त्यांच्याकडे. दाखवा ना. नाही ते असे दिसत नाही, ते त्याला थोडा वेळ घेऊन करायला लागतो. संध्याकाळीच फक्त म्हणजे इथं असे असे बिस्किट बिस्किट दिसत. बिस्किट बिस्किट असे आपलं बरं, आपली पुरी पावाची लादीत दिसत. बिस्किटाची गरज अरे तुमचं स्वागत. आणि तुम्हाला मी विनंती करतो की आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा, आपण खूप गप्पा मारायच्या. पुष्प गुच्छा आता या ठिकाणी सगळे पाहुणे जमा झाले आहेत. आता पाहुण्यांच्या समोर जो रिंग घालायचा कार्यक्रम आहे तो आपण करूया. रिंग पण आलेली आहे. रिंग आलेली आहे. रिंग घालायचा कार्यक्रम आपण. एक मिनिट. हे कोण आहे, तुम्ही कोण आहे? ए बी एम सी मधून आले. कशाला दूर सोडायचे का? दास खूप झाले तिकडे. तिकडे मागे सोडायचं, इकडे नाही सोडायचं. चला तिकडे जा. कार्यक्रम आहे रिंगचा. दे रे पाहुजा. चला गोगल गाय बघत पण नाही. फोटो फोटो. आणि आता हा रिंगचा कार्यक्रम सुरू. अरे दूर. अरे दूर बंद कर. काय केलं रे? एडिटच्या आधीच डिझॉल. गेले कुठे सगळे? आता कस आता कर म्हणाव लगीन. हा पळवून आणलं का नाही तुला? आता एकदम मी डॉली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झाला? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.